येवला शहरात फोटोग्राफीच्या नावाखाली एका युवतीला अश्लील फोटोसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तीन तरुणांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ही घडली होती। या संदर्भात येवला पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। येवला पोलिसांनी तात्काळ या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली आहे। पीडित युवतीस लवकर न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन देखील पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना देण्यात आले। यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते या निवेदनाच्या निमित्ताने एकत्र येत पोलिसांना हे निवेदन त्यांनी दिले। ही माझी प्राथमिकता राहील हे मी पहिल्या दिवशी सगळ्यांना सांगितलं होतं आणि जो बदमाश आहे त्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये लॅक्युनास किंवा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं एक्सक्यूजेस न ठेवता त्याच्यावर कडक कारवाई करत ही माझी पॉलिसी आहे। मध्ये कोणी असू या सदरक्षण आहे खलनिग्रह आहे सज्जनांचं रक्षण दुर्जनांचं नाश हे जे आमचं महाराष्ट्राचं ब्रीद वाक्य आहे त्या वाक्याला मी पाईक आहे आणि त्या जे काही सार आहे त्या ब्रीद वाक्याचा त्याला अनुसरून ती भावना समोर ठेवून मी येवल्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। जर तुमचं काही सजेशन असतील तर निश्चितच ते मी अंगीकारल त्याच्याबद्दल काही निसंकोचपणे तुम्ही मनामध्ये काही तसं एक ठेवू नका भावना ठेवू नका तुम्ही काही सजेशन असतील चांगल्या स्वरूपाचे कायद्याच्या चौकटीमध्ये वाचणारे तर त्यांचा निश्चितच मी अंगीकार करेन। दुसरं एक आणखी काउन्सिलिंग करण्याचं गरजेचं आहे। त्यांच्यावर वॉच ठेवा उशीर झाला बाबा कुठे गेली होती खात्री करा क्रॉस चेक करा आले लक्षात तुम्ही दोन तीन वेळेस जर त्यांना खात्री केली की नाही काहीतरी क्रॉस चेक करतात काल परवा जो येवल्यामध्ये निंदनीय प्रकार घडला एक 22 वर्षीय हिंदू तरुणीवर तीन नराधमांनी अत्याचार केला व तिला वेळोवेळी वारंवार धमक्या देऊन ब्लॅकमेलिंग करायचा तिला प्रयत्न केला। अशा नराधमांवर कडक कारवाई करावी शासनाने यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा त्यांना द्यावी यासाठी आम्ही सर्व पक्षी या ठिकाणी निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो होतो आणि सर्वांतर्फे आमची हीच मागणी राहील की यांना कठोरात कठोर शासन व्हावे व त्यांना मोठी शिक्षा व्हावी एवढंच बोलतो। गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जी घटना घडली अतिशय निंदनीय आहे कारण की हा फोटोग्राफर हा तहसील कार्यालय असो प्रांत कार्यालय असो किंवा ज्या ज्या ठिकाणी शिशुविकरण आहे त्या ठिकाणी मुलींना तिथे फोटो काढण्याचा तो हे करतो आणि ते फोटो तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे अशा घटना वेळोवेळी घडतात आणि त्याच्याकडे इतके अल्बम येत आहेत म्हणजे लोकांचे माझ्याकडे दोन तीन लोकांनी तक्रारी केला होत्या आम्ही लग्नाचे फोटो काढले त्याच्याकडे ते फोटो दिले नाही त्याच्यामुळे असे प्रसंग मोठ्या प्रमाणात घडत असतो तो त्याच्यावर कुठेतरी कार्य व्हायला पण होण्यासाठीच आहे आणि दुसरं विषय असं आहे येवला बस स्टँड येते जे ग्रामीण भागातले मुले असतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळ काढू शकतात येवले शहरामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जी घटना घडली की एका हिंदू मुलीला तीन मुलांनी अतिप्रसंग करून तिची छळवणूक केलेली आहे त्यामुळे त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला असल्याने असे प्रसंग घडू नये किंवा फोटोग्राफरच्या नावाखाली हिंदू मुलींना फसविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असल्याने या विरोधात येवला शहर सर्वपक्षीय समितीच्या वतीने येवला शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे की अशा व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व संबंधित केस ही बलात्कार झालेली असल्याने त्यांच्यावर फास्ट्रॅक कोर्टामध्ये केस दाखल करावी अशी मागणी सर्वपक्षीय समितीतर्फे आम्ही केलेली आहे। जागर जनसांसाठी सचिन वकारे केवला।